विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण जो घटक पाहणार आहे तो घटक आहे त्रिकोणांची संख्या मोजा। तर इथे तुमच्या समोर आपण हे असे दोन त्रिकोण काढलेले आहे आणि या त्रिकोणामधील एकूण त्रिकोणांची संख्या ही आपल्याला मोजायची आहे। मग ती आपण कशी मोजणार आहोत ते तुम्ही इकडे बारकाईने पहा आणि लक्ष द्या ती संख्या कशी मोजायची ती। तर खाली पर्याय पण तुम्हाला दिलेले आहेत पा। पहिला पर्याय आहे 26, 24, 30, 18। परंतु ही संख्या कशी मोजायची हे तुम्हाला अगोदर मी समजून देणार आहे, ते तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक समजून घ्या। तर कसं त्रिकोणांची संख्या मोजताना काय करायचं आहे आपल्याला, या त्रिकोणांना नंबर द्यायचे, जेवढे भाग दिसतात तेवढ्या भागांना आपल्याला नंबर द्यायचे। मग इथे 1, 2, 3, 4 आणि हा एक त्रिकोण 5 आणि इकडनं आता या बाजूने होणारे त्रिकोण हे आपण अगोदर मोजलेले आहे। आता या बाजूने होणारे त्रिकोण आपण मोजणार आहोत 1, 2, 3, 4 असे हे त्रिकोण झालेले आहेत। आणि मुख्य समोर म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर दिसणारे जे मुख्य त्रिकोण आहेत ते आपण सर्व अगोदर मोजून घ्यायचे आहे आणि ते मोजल्यानंतर त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। पा, हे सोपं सूत्र किंवा ही एक सोपी युक्ती आहे, आयडिया आहे की तुमच्या लक्षामध्ये त्रिकोण कसे मोजायचे हे येण्यासाठी ही सोपी युक्ती आहे। आणि मग आपल्याला काय करायचं आहे, एक जे आपण क्रमांक दिले त्या त्रिकोणांना त्याची बेरीज करायची आहे। मग 1 + 2 + 3 + 4 + 5 पहा बरं किती बेरीज होती आता ही सगळी 5 × 4 = 9, 3 = 12, 2 = 14 आणि 1 = 15 बरोबर। आपले मुख्य आकृतीचे त्रिकोण किती झाले, 15 झाले। मुख्य आकृतीचे 15 त्रिकोण झाले। आता त्याच आकृतीला जोडून जो हा दुसरा त्रिकोण आहे असा, तर या त्रिकोणाला पण आपण नंबर दिलेले आहे आणि त्याची पण आपल्याला पुन्हा बेरीज करायची आहे। मग 1 + 2 + 3 + 4 बरोबर 4 × 3 = 7, 2 × 9 = 10 म्हणजे जी त्या मुख्य आकृतीला जोडून जी आकृती आहे त्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या 10 आलेली आहे। मग हे 15 त्रिकोण आणि हे 10 त्रिकोण मिळून आपले झाले 25 त्रिकोण झाले। 25 त्रिकोण, परंतु आपल्या पर्यायामध्ये कुठे 25 उत्तर आहे का, आहे का 25 उत्तर? नाही, 25 उत्तर नाही। तर यामध्ये एक असं आहे की ही जी बाजू आहे ही बाजू एकत्र आहे, जोडून आहे, कॉमन आहे, त्याला इंग्रजीमध्ये कॉमन म्हणतात। म्हणजे ही आकृती त्रिकोणाची आणि ही त्रिकोणाची आकृती, या दोन्ही आकृतीची ही एक बाजू ही जोडून आलेली आहे, म्हणून एक त्रिकोण एक संख्या कमी झालेली आहे, त्यातून आपण 1 वजा करायचा आहे आणि उरले त्रिकोण 24 पा। आणि मग आपला पर्याय आहे 24 बरोबर आहे। मग तुमच्या हे तुम्ही त्रिकोणांची संख्या बरोबर काढली। आता इथे पर्याय नाहीये पण कदाचित पर्यायी तो असू शकतो 25, आणि मग तो जर पर्याय असेल तर तुम्ही चुकू शकता, काही गडबडीमध्ये तुमच्याकडून उत्तर चुकू शकतं, म्हणून आकृतीचं निरीक्षण हे बारकाईने करायचं आहे, काळजीपूर्वक बारकाईने आकृतीचं निरीक्षण करायचं आहे। ही आकृती एकत्र आहे, एकत्र आकृती आहे आणि ही एक बाजू जोडून आल्यामुळं त्रिकोणाची एक संख्या तिथे कमी होणार आहे, म्हणून आपण 1 वजा केलेला आहे। ही युक्ती तुम्ही लक्षामध्ये घ्या, 1 वजा करून का आपण 24 उत्तर काढलं, तर एक बाजू कॉमन आहे म्हणून 1 वजा करायचा आहे, म्हणून 24 हा पर्याय बरोबर आहे।